चंद्रपूर जिल्ह्यातला ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प म्हणजे पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू. सध्या दिवाळीच्या सलग सुट्यांमुळे हा प्रकल्प पर्यटकांनी फुलून गेलाय. मात्र सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या काही दृश्यात पर्यटक ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील नियम धुडकावत असल्याचं स्पष्ट झालंय. ताडोबातील माया वाघीण म्हणजे वन्यजीव प्रेमींचा आकर्षणाचा केंद्रबिंदू. माया वाघीण आपल्या बछड्यांसह ताडोबात विहार करत असताना तिच्या भ्रमणाचा मार्ग रोखून धरल्याचं या दृश्यात दिसत आहे. हा प्रकार वन्यजीव प्रेमींना विचलित करणारा असून ताडोबातल्या व्यवस्थापनाचे मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. अत्यंत संथ गतीनं आपल्या पिलांसह रस्त्यानं जाणाऱ्या वाघिणीच्या पुढे जिप्सीने रस्ता रोखल्याचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय. ताडोबामध्ये कुठलाही प्राणी पाहताना सुरक्षित अंतर राखणं फार आवश्यक असतं आणि त्या प्राण्याच्या रस्त्यात आपली गाडी अडथळा ठरू नये असंही पाहावं लागतं. मात्र पर्यटक दोन्ही बाजूला रस्ता बंद करून उभे असल्याचे दिसून येत आहे. नुकताच व्हायरल झालेला हा व्हिडिओ आताच बघितलेला आहे. यानुसार वाघ ज्या परिसरामध्ये आहे त्या ठिकाणी पर्यटकांच्या जिप्स्यांनी सुद्धा त्याला घेरलेला आहे. अशा पद्धतीने वाघाचा मार्ग अवरुद्ध करणे किंवा त्यांना अशा पद्धतीने घेरणे आणि सुरक्षित अंतर न राखणे अशा कुठल्याही प्रकारामुळे पर्यटकांच्या जीवावर होऊ शकतो. या संदर्भातल्या वेळोवेळी सूचना दिल्या जाते की एखाद्याच ठिकाणी वाघ जर असेल तर त्या ठिकाणापासून पर्यटकांच्या जिप्सीचं अंतर किती राहिलं पाहिजे, कशा पद्धतीने सुरक्षिततेची काळजी घेतली पाहिजे, परंतु अशा सूचनांचं पालन होताना दिसत नाही. आणि अशा पद्धतीचं जर वारंवारीत जर घडत राहिलं तर येत्या काळामध्ये मोठी दुर्घटना असू होऊ शकते. तर व्याघ्र प्रकल्पांनी सुद्धा याकडे लक्ष देणं गरजेचं आहे आणि अशा घटना घडणार नाही याची काळजी घेण्याची गरज आहे.